हे सगळे लोक काय करतायत बरोबर ते सगळेजण काहीतरी मोजतायत आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींबद्दल बोलतो आपण वस्तूंना नावं देतो आणि त्यांच्या काही गुणधर्मांचे वर्णन करतो सर्वसाधारणपणे आपण असं विचारतो की याचं वजन किती आहे हे किती उंच आहे याचं आकारमान किती आहे हे वाहन किती वेगाने जात आहे आणि असं बरंच काय तुम्हाला माहीतच आहे बर्फ थंड असतो तर वाफ गरम असते थंड आणि गरम या सापेक्ष संज्ञा आहेत यामुळे पदार्थांच्या तापमानाविषयी आपल्याला काहीच ठोस माहिती मिळत नाही आपल्याला वस्तूंचे मापन तुलना आणि संदर्भ संख्यात्मक दृष्टीने दाखवायचा असतो आपण वस्तुमान वजन तापमान आणि अशा अनेक भौतिक राशींबद्दल बोलत आहोत यामुळे आपल्याला निसर्गातल्या अनेक गोष्टींबद्दल गुणवैशिष्ट्यांबद्दल न बोलता फक्त त्यांच्या भौतिक राशी या पदार्थाचा असा गुणधर्म आहे की ज्याचे मोजमाप करून परिमाणात ते दर्शवता येते भौतिक राशीची व्याख्या तिचे मापन कसे केले आहे त्यावरून करता येते काही भौतिक राशी इतर भौतिक राशीवरून काढता येतात आपण अंतर आणि वेळ यांची व्याख्या त्यांच्या मापनाच्या पद्धतीवरून ठरवू शकतो वेगाचं काय वेग कसा मोजतात जेव्हा आपल्याला वेग मोजायचा असतो तेव्हा आपण असं म्हणतो की एखादे अंतर कापण्यासाठी लागलेल्या वेळाने त्या अंतराला भागले की जे मिळते ते त्या व्यक्तीचा अथवा वाहनाचा वेग होय भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी एककांचा वापर करतात ज्यांचे मूल्य प्रमाणित केलेले असते उदाहरणार्थ मॅरेथॉनमध्ये पार केलेले अंतर किलोमीटरमध्ये मोजतात तर वेगाने धावण्याच्या स्पर्धेत अंतर मीटरमध्ये मोजतात एककांशिवाय विविध मूल्यांची अर्थपूर्ण तुलना करणे अवघड आहे भौतिकशास्त्रातील अनेक नियम या गुणधर्माचा वापर करून व्यक्त करता येतात या गुणधर्मांचे मापन अचूकपणे होणे महत्त्वाचे आहे हे आवश्यक आहे कारण सर्व मापे मूलभूत एककांमध्ये दर्शवली जातात आणि मूलभूत एककांएवढीच ती अचूक असायला हवीत एकापेक्षा अधिक पद्धतीने मूलभूत गुणधर्म मोजता येऊ शकतात आपल्या दैनंदिन जीवनात लांबी एक सर्वाधिक महत्त्वाचे मोजमाप आहे पूर्वीच्या काळी एक इंच म्हणजे अंगठ्या एवढे एक फूट म्हणजे पाया एवढे असे मापन करायचे माईल हा शब्द रोमनमधील वरून रूढ झाला ज्याचा अर्थ आहे थाउजंड पेसेस लांबी मोजण्यासाठी शरीराच्या भागांचा वापर केला जाईल वजन मोजण्यासाठी शरीराच्या अशा कोणत्या भागांचा उपयोग नव्हता त्यामुळे गव्हाच्या दाण्यांचा संदर्भासाठी उपयोग केला जात होता टोपल्या बरण्या हे साधारणपणे द्रवपदार्थांचे आकारमान मोजण्यासाठी वापरत जरी दिवस महिने आणि वर्ष ही सूर्य तारे आणि आकाशगंगांवरून मोजली जात तरी तास मिनिटे आणि सेकंद अचूकपणे मोजणे अवघडच होते लोकं सूर्य घड्याळ किंवा सूर्य तबकडी पाण्याची आणि वाळूची घड्याळ यावर वेळ मोजण्यासाठी अवलंबून असत ही मापनाची एककं जरी स्थानिक लोकांना उपयोगी पडत होती तरी वेगवेगळ्या प्रदेशात आणि संस्कृतीमध्ये आदानप्रदानासाठी किंवा संदर्भासाठी त्यांचा फारसा उपयोग होत नव्हता त्यामुळे शास्त्रज्ञांनी सर्व भौतिक राशींसाठी एक प्रमाण निश्चित करायचं ठरवलं त्यानुसार अमेरिकन फ्रेंच मापन पद्धती प्रचलित झाल्या आजकाल गणिती आणि शास्त्रज्ञ एस आय एकक वापरतात एस आय हे फ्रेंच सिस्टीम इंटरनॅशनलचे लघुरूप आहे लांबी वस्तुमान वेळ किंवा काळ आणि विद्युत धारा या सगळ्यात मूलभूत भौतिक राशी आहेत लांबी मीटरमध्ये वस्तुमान किलोग्रॅममध्ये काळ सेकंदांमध्ये तर विद्युत धारा ॲम्पियरमध्ये मोजतात हा एक धातूचा घन आहे याचा आकार तुम्ही कसा मोजाल याला लांबी रुंदी आणि उंची आहे जरी या तीनही राशी आपण आपल्या सोयीसाठी वेगवेगळ्या मानत असलो तरी प्रत्यक्षात ते सारखेच आहेत आपण यातील काही जरी मोजत असलो तरी प्रत्यक्षात आपण दोन बिंदूंमधील अंतर किंवा दोन बिंदूंमधील लांबीच मोजत असतो आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला निसर्गातील छोट्या छोट्या मिलीमीटर एवढ्या अंतरापासून ते प्रकाशवर्षा एवढ्या प्रचंड मोठ्या अंतराचे मापन करावे लागते अंतराचा एवढा मोठा आवाका समाविष्ट करणारी तसेच अशा प्रकारची अनेक एककं प्रचलित मेट्रिक पद्धतीचा भाग आहेत यामध्ये विविध राशी तसेच त्यांचा परस्पर संबंध दहाच्या घातांच्या स्वरूपात व्यक्त करता येतो आणि खूप मोठी अंतरे मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे एकक वापरतात एका फुटबॉलच्या मैदानाचे क्षेत्रफळ मोजतो तर या भांड्यातले पाण्याचे प्रमाण हे त्याच्या आकारमानाच्या स्वरूपात व्यक्त करतो या दोन्ही गोष्टी एका मूलभूत भौतिक राशीवर बेतल्या आहेत आणि ती म्हणजे लांबी ही राशी चौरसाचं किंवा आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी या सूत्रानं मोजतात तसंच एका घनाचं घनफळ त्याची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या सूत्रानं काढतात म्हणजेच क्षेत्रफळ आणि घनफळ या राशी लांबी या राशीपासून निर्माण झालेल्या आहेत लांबी या राशीला पायाभूत राशी असं म्हणतात काळ या राशीचे एसा एकक सेकंद आहे खूप वर्षे सौर दिवसाच्या शहाऐंशी हजार चारशेवा भाग म्हणजे एक सेकंद असं मोजलं जात असे पण शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की पृथ्वीच्या परिवलनाची गती हळूहळू कमी होण्यामुळे हा वेळ जास्त होतो आहे म्हणून मग शास्त्रज्ञांनी दुसरी पद्धत स्वीकारली च्या अणूंना एका अत्यंत नियमित गतीने कंपन दिले तर कंपनांचे निरीक्षण करणे आणि मोजणे सहज शक्य त्याचप्रमाणे प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या आदिरूप पट्टीवर कोरलेल्या दोन रेषांमधील अंतर मीटर म्हणून प्रमाण मानले गेले कालांतराने प्रकाशाच्या तरंग लांबीच्या रूपात या मापनाचे प्रमाणीकरण केले गेले सुरुवातीला ग्रॅम हे वस्तुमानाचे मूलभूत एकक होते हे खूप छोटे आहे असे समजून नंतर किलोग्रॅम हे एकक निर्माण केले गेले किलोग्रॅमची व्याख्या सुरुवातीला एक लिटर एक हजार घन सेंटीमीटर शुद्ध पाण्याचे शून्य डिग्री सेंटीग्रेड तापमानाला असणारे वस्तुमान अशी केली गेली पण नंतर वैज्ञानिकांनी प्लॅटिनम इरेडियमच्या प्रमाणीकृत ठोकळ्याच्या वस्तुमानाला एक किलोग्रॅम असे नाव दिले आज मी तीस आय पद्धतीत भौतिक स्थिरांकावर आधारित प्रमाणित एककळे काही पायाभूत राशी आहेत त्यांची न बदलणारी पायाभूत प्रमाणं आहेत या राशींना आधारभूत मानून इतर राशींचे मापन होते हा एक मीटर लांबीचा रॉड आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण लांबी या भौतिक राशीविषयी बोलतो आहोत या राशीचे परिमाण स्पष्ट करताना एक हे लांबी या भौतिक राशीचे मूल्य असून मीटर हे लांबीचे एकक एक वापरले आहे सारांश आपण वस्तुमान लांबी आणि काळ यासारख्या भौतिक राशींबद्दल बोललो या पायाभूत राशींवरून बनणाऱ्या इतर अनेक राशी आहेत जसे की वेग क्षेत्रफळ घनफळ इत्यादी